आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गिरीजा, अशी कुठे निघून गेलीस तू? गिरीजा, मी किती फोन केले तुला, तू फोन पण नाही उचललास. एक मिनिट विक्रांत, अरे तिला आज तरी येऊ द्या. ये गिरीजा. अहो, मगाशी सुद्धा मी तिला हेच सांगितलं की आत ये, गप्पा मारूया, चहा पिऊयात, पण ते एकदम निघूनच गेली. हो की नाही गौरव? हो. ते चला आता, चला आपण आत बसूयात. चल आते. बर, तुम्हाला चहा कॉफी काही? काही नको. काय झालं गिरीजा? काही नाही. बघ गिरीजा, काहीतरी झालंय. मी तुझ्या घरी जाऊन आलो. तिथे फक्त सुचित्रा होती. सांग काय झालं? काही नाही, थोडं काम होत मला. कसलं काम होत? हे घे. काय पैसे? कसले पैसे? माझ्या कोर्ट केस साठी तुझे पैसे खर्च केले होतेस, ते येथे. सगळे नाही आहेत, पण थोडे परत करते. पैसे का परत करतेस? तू माझ्यासाठी खूप खर्च केलायस, आणि तसंही आज ना उद्या मी तुला परत करणारच होते. तिच्या काय चाललंय तुझं? अगं, आपलं लग्न होणार आहे. होणार आहे ना? झालं नाही आहे अजून. म्हणजे? म्हणजे विक्रांत, तुला माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागलाय, आणि तोच त्रास थोडा कमी व्हावा म्हणून मी. म्हणून तू हे पैसे देतेस मला? नाही तर काय. अगं, तू असं वागून त्याला अजून त्रास देतेस गिरीजा. प्लीज विक्रांत, तू या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढू नकोस. अगं, पण ह्याला काय अर्थ आहे? आम्ही तुला आपलं मानलंय, तू सून आहेस या घरची. गिरीजा, आपलं लग्न होणार आहे, आपण एक आहोत, असं कसं वागू शकतेस तू? तेच तर. आणि असं वागते जसं काय तिला आपल्याशी संबंधच ठेवायचा नाहीये, लग्न मोडून टाकायचंय. मीना, काय बोलतेस तू? अहो मग ही बघा ना कशी वागते ते. पैसे द्यायची काय गरज आहे? कमी आहे का आपल्याला पैशांची? गिरीजा बाई, प्लीज ते पैसे घे बाई. गिरीजा, आई बरोबर बोलते, मी पैसे नाही घेऊ शकत. विक्रांत, तू ऑलरेडी खूप केलंयस माझ्यासाठी. अगं गिरीजा, विक्रांत नाही करणार तर कोण करणार? नवरा येतो तुझा. हो, पण अजून लग्न झालं नाहीये. आता तू हे पैसे ठेव. चल गौरव. गिरीजा, गिरीजा. विक्रांत, थांब, जाऊ दे तिला. अगं आई, कसं जाऊ देऊ मी? तिने पैसे परत का केले ते तरी कळलं पाहिजे. शिका वागते ती.
तिच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे आणि काय चालू आहे हे मला कळलं पाहिजे. विक्रांत, अरे बाबा असं काही नाहीये. आपल्याला माहित नाही का गिरीजा किती स्वाभिमानी मुलगी येते. अगं म्हणून का पैसे परत करायचे का? अरे मग दुसरं काय कारण असणार? नाहीतर मग आपण जेवढं तिला आपलं मानतो कदाचित तेवढं ती आपल्याला मानत नसेल. एक मिनिट, हे असं काही नसेल. मला असं वाटतं की आपण गिरीजाशी बोलायला हवं आणि ती चुकीचं वागते हे तिला पटवून द्यायला हवं. हो, हे सगळं करायचंच आहे पण आत्ता नको. अगं आत्ता नाही तर मग कधी? विक्रांत, मला असं वाटतं तू एकट्याने तिला भेटावंस आणि हा विषय सॉल्व्ह करावास. कदाचित तिला आमच्या सगळ्यांसमोर मन मोकळं करता येत नसेल म्हणून म्हणतेय तू एकट्यानेच तिला भेट आणि तिला विचार असं वागून ती तुला का आणखीन दुखावतीये. मावशी इज राईट. विक्रांत, तू तिला एकट्यात भेट, कदाचित ती तुझ्यापाशी मन मोकळं करेल. काय झालं गिरीजा? काही नाही. हे बघ गिरीजा, काहीतरी झालंय. हे घे. हे काय? माझ्या कोर्ट केस साठी तुझे पैसे खर्च केले होतेस ते येथे. म्हणजे? म्हणजे विक्रांत, तुला माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागलाय आणि तोच त्रास थोडा कमी व्हावा म्हणून मी. म्हणून तू हे पैसे देतेस मला? गिरीजा काय चाललंय तुझ? अगं आपलं लग्न होणार आहे. होणार आहे ना? झालं नाही आहे अजून. गिरीजा बाई प्लीज ते पैसे घे बाई.